मला असं आहे बघा, सत्य जे असतं ना ते फार काळ लपून राहत नाही, आणि सत्य पचवायला पण कटू असतं विषाप्रमाणे, ते काही लोकांना पचत नाही आहे. मी जे काम करते असं आहे की मध्यंतरी आपण गावठाण विस्तारातली जी घरं बांधलेली आहेत, गरजेपोटी वाढीव बांधलेली घरं, त्या वाढीव बांधलेल्या घराचा सिटी सर्वे आणि प्रॉपर्टी कार्ड देऊन ती घरं रेग्युलाइज करावी अशी आपण शासनाला विनंती केली होती. आणि शासनाने त्यावेळी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ती मान्य करून तो सिटी सर्वे आपला सुरुवात केला होता. आणि तो इलेक्शन यायच्या अगोदर लोकसभेचा आम्ही बेलापूरमधून आम्ही सुरू केला, पण काही ग्रामस्थांनी काही पक्षांनी त्यावेळी आम्हाला विरोध केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही लोकांनी त्यावेळी आम्हाला विरोध केला. त्याच्यानंतर काही ऐरोळीच्या सामाजिक संघटना आल्या होत्या तिथून इथे विरोध करायला की हे झाला नाही पाहिजे, पण गाववाल्यांची दिशाभूल केली की तुम्हाला दुसरीकडे पुनर्वसन तुमचं केलं जाईल, तुमची गावातून घरं तोडली जातील, त्याच्यानंतर तुम्हाला गावातून रिकामी करून तुम्हाला हकलवलं जाईल, हा सिटी सर्वे होऊन देऊ नका. आणि गाववाल्यांमध्ये संभ्रम निर्माण करून त्या लोकांनी त्यावेळी तो कार्यक्रम ज्या दिवशी आम्ही उद्घाटन केलं सिटी सर्वेचं, पोवळ्यांच्या घरापासून सुरुवात केली, ते त्यांनी उधळून लावलं आणि सगळ्या ग्रामस्थांनी एकत्रित होऊन मग तो मोर्चे काढले, आंदोलनं केली आणि तो सिटी सर्वे होऊन दिला नाही. इलेक्शनचा हा मुद्दा होता. नागरिकांना कळलं की मंदा मात्रे सक्सेस फेल आहे, तिने काही केलं नाही दाखवण्याचा जो प्रयत्न होता, पण ग्रामस्थांना कळून चुकलं की मंदा मात्रेशिवाय कोणीच काम गेल्या 20 वर्षात केलं नाही. हे मंदा मात्रेने हा उचललं. प्रॉपर्टी कार्ड हा शब्दसुद्धा कोणाच्या माहितीत नव्हता, तो शब्द मी लोकांच्या नजरेत आणून दिला की प्रॉपर्टी कार्ड का असतं. मी जेव्हा प्रॉपर्टी कार्ड बोलायला लागली तेव्हा सगळेच बोलायला लागले प्रॉपर्टी कार्ड. माझ्याच इथले पत्रव्यवहार नेऊन आपल्या नावावर काही लोकांनी ती पत्रव्यवहार केले आणि रोज कुठल्या तरी चॅनलला कुठल्या पेपर माध्यमातून बातम्या दिल्या. आणि लोकांना पूर्ण खात्री आहे, लोकांची दिशाभूल करणाऱ्यांना आता तर लोक मारून आकलं होती. काल मला शिडकोनी पुन्हा एक स्मरणपत्र दिलेलं आहे की आपण हा सर्वे सिटी सर्वे कधी सुरू करायचा वगैरे वगैरे. तर मी त्यांना सांगितलं अजून 1-2 महिने जाऊ द्या, जोपर्यंत हा करोना जो आहे करोनाचा प्रादुर्भाव जोपर्यंत रोखण्यात येत नाही तोपर्यंत आपण हा सिटी सर्वे करू नये. साळसोळा, सानपाडा आणि दिवाळे या 3 गावाचा पहिले केला जाईल सिटी सर्वे. आणि साळसोळ्यामध्ये जी काही गरजेपोटी बांधलेली घरं आहेत त्यांनासुद्धा आता प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल. त्यांच्या ह्याच्यानुसार त्यांच्या फायली तयार केल्या जातील, त्यांची जागा मोजणी होईल, रिअल जागा त्यांनी किती कॅप्चर केल्या त्याच्यावर काय भाव लावला जाईल, म्हणजे जो गावठ्यांचा भाव आहे पूर्वी दिलेला तो भाव लावण्यात येईल. त्यांना पैसे भरावे लागतील त्या लोकांना आणि ते घर त्यांचं कायमस्वरूपी झाल्यानंतर ते बांधकाम पुढील करू शकतात. तर आज इतकी वर्ष ते घर अनधिकृत आहे म्हणून आपल्याला नेहमीच टांगती तलवार गावठाण भागातल्या ग्रामस्थांवर असते, त्यासाठी हा प्रयत्न माझा गेले 7-8 वर्ष चालू होता, त्याला आता एक मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं. आणि जे विरोधक बोमा मारत होते, विरोधक गावाल्यांना जे दिशाभूल करत होते, त्यांच्या पण आज एक तोंडावरती चपकार मारलेली. आणि हे पत्र जे आहे शासनाचं माझ्या नावे आलेलं आहे, मी तुम्हाला आताही देणार आहे. ज्या ग्रामस्थांना मी सांगितलं होतं की मी एक काम करीन, त्यांनी जो विश्वास ग्रामस्थांनी माझ्यावर जो ठेवला होता त्या विश्वासाला मी आज पात्र ठरलेली आहे. आणि पुन्हा मला एकदा गावठाण सिटी सर्वेचं मला हे आज पत्र मिळालेलं आहे. आणि लवकरात लवकर जसं करोनाचं महामारी संपते त्याप्रमाणे आम्ही लगेच या 3 गावातून पहिली सुरुवात करणार आहोत, असं मी त्यांना आज आवाहन करते. तुमच्या कुठल्याही घराला हात लावून देणार नाही. गेल्या वर्षीसुद्धा मीच कारवाई थांबवली, यंदा पण मीच कारवाई थांबवली. काही लोक कारवाई करून पैसे काढायचे ग्रामस्थांकडनं धंदा करतात. मी ग्रामस्थांना हात जोडून विनंती करते की कोणालाही पैसे तुम्ही देऊ नका. कुठलाही अधिकारी येईल कोणी येईल तर तुम्ही पैसे देऊ नका. सरळ सरळ माझ्याजवळ तक्रार करा, मी काय ते पाहून घेईन, असं मी आज ग्रामस्थांना आवाहन करते आपल्या माध्यमातून. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.